लासलगाव येथील जागतिक महिला दिनानिमित्त सरस्वती विद्या मंदिरच्या प्रांगणात जिजामाता प्रतिष्ठान लासलगावच्या संस्थापक अध्यक्षा सौ वेदिका जयदत्त होळकर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी उखाणे, वेशभूषा, गीत गायन, कविता वाचन, मंगळागौर व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या महिला आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत सफाई कामगार महिला यांचा यथोचित गौरव करून सत्कार करण्यात आला. सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती कुसुमताई होळकर, पंचायत समिती सदस्य सौरंजना पाटील, नीता पाटील, पुष्पा दरेकर, खडक माळेगावच्या सरपंच सौ तेजल रायते, ब्राह्मणगाव सरपंच सौ भारती गवळी, स्केटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल कुमारी दुर्गा गुंजाळ व चेन्नई येथे झालेल्या ट्रायलेथॉन स्पर्धेत कुमारी श्रावणी निलेश देसाई यांचाही सत्कार करण्यात आला. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते जिजामाता प्रतिष्ठान या महिला संघटनेची स्थापना यावेळी करण्यात आली. विद्यालयाच्या प्रांगणात आकर्षक सजावट, रांगोळी, मंडप साकारण्यात आले होते. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षानंतर महिलांना एकत्र येता आले व महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला. या उद्दांत हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वेदिका जयदत्त होळकर यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्ताने गेल्या 2 वर्षापासून आपण बघत आहोत कोरोनाच्या काळानंतर महिलांना कुठेतरी बाहेर पडण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळागौरचे गेम तसेच संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा अशा अन्य इतरही गेम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आणि लासलगाव व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे जिजामाता प्रतिष्ठान ह्या ग्रुपची स्थापनाही आज या ठिकाणी केलेली आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि महिलांना एकत्रित संघटित करून त्या दृष्टीने समाज उपयोगी उपक्रम महिलांच्या माध्यमातून कसे करता येतील या दृष्टीने हा ग्रुप बनवण्यात आलेला आहे. आणि आजच्या ह्या महिला दिनाच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला आणि गेम तसेच इतरही अन्य काही मनोरंजन घेऊन महिलांनी खूप छान त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि भरपूर प्रकारचे पारितोषिकही जिंकले. त्याबद्दल लासलगाव व परिसरातील महिलांचे मी खूप खूप आभार मानते. शेफाली भुजबळ यांनी आपल्या मनोगतात जिजामाता प्रतिष्ठानची स्थापना ही काळाची गरज होती, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील दीनदुबळ्या गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितच मदत होईल व त्यासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. परिसरातील महिलांसाठी मंगळागौर तसेच विविध खेळ व हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी महिलांनी लक्षणीय गर्दी केली होती. कार्यक्रमास सोनिया होळकर, पूनम होळकर, मनीषा होळकर, रेवती होळकर, योगिता पाटील, वैशाली भावसार, सुवर्णा चांदर, मनीषा दराडे, कविता बिरार, वैशाली जाधव, फरीदा काझी, मनीषा आवारे व असंख्य महिला मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती बुब यांनी केले तर आभार मनीषा आवारे यांनी मानले. यांच्यासाठी प्रतिनिधी रवींद्र लासलगाव.